युथ फोरम जो 2004 साली जो सुरू झाला होता, तो युथ फोरम आता पण सुरू आहे. तो थोडासा कमी जास्त प्रमाणात काम करतो, परंतु 19 तारखेला म्हणजे मंगळवारी आम्ही युथ फोरमची बैठक नागपूरला ठेवलेली आहे. आणि पुन्हा एकदा हा युथ फोरम ऍक्टिव्हेट करण्याच्या दृष्टीने, चांगल्या पद्धतीने काम करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहे. अजेंडा हाच आहे की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जे राज्याचे म्हणून जे मुद्दे असतात, त्या मुद्द्यांवर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. आणि आपण सभागृहामध्ये गेल्यानंतर आपलं दायित्व हे जनतेशी असतं, आपलं दायित्व हे आपल्या विचारांशी किंवा नेत्यांशी असण्यापेक्षा जी जनता आपल्याला निवडून देते त्या जनतेशी आपलं दायित्व असतं. आणि ते दायित्व पूर्ण करण्यासाठी एका कॉमन अजेंड्यावर जे राज्याचे हिताचे जे मुद्दे आहेत, तिथं सगळ्यांनी यावं या हेतूने हा युथ फोरम काम करणार आहे. या युथ फोरमच्या माध्यमातून पुढे राज्याचा एखादा वेगवेगळ्या भागात अभ्यासासाठी किंवा लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी काही पुढचा अजेंडा त्याचा समावेश असेल राज्यात एकत्रित पुढे सगळ्या. नाही, निश्चितच. आता तरी सध्या पूर्वीचे युथ फोरम कसे काम करत होते मला काही फार त्याचा अनुभव नाहीये, परंतु मला एवढं माहिती आहे की 2004 साली हे युथ फोरम चालू झालं होतं. ज्यावेळेस माझा भाऊ होता राजीव राजळे, तो पहिल्याच टर्मला आमदार म्हणून निवडून आला. देवेंद्रजी होते त्याच्यामध्ये, जयकुमार रावल होते, अनेक लोक त्याच्यामध्ये आमदार म्हणून निवडून आले होते, अमर काळे होते वर्ध्याचे. तर असे जे लोक एकत्र आले होते या सगळ्यांनी मिळून युथ फोरम चालू केला होता. आता त्यांनी जसं काम केलं असेल पूर्वी, ते थोडंसं बघून असं काम पुढं कसं करता येईल. आणि तुमची जी कल्पना आहे, संकल्पना आहे की राज्यभर गेलं पाहिजे, दौरे केले पाहिजे आणि लोकांमध्ये सगळ्या पक्षाचे आमदार जेव्हा एकत्र जाऊन एखादा प्रश्न समजून घेतील, तेव्हा त्याचा जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो असं मला वाटतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.